कि जिस स्कूल में आपने अभी अभी आप अभी अभी दाखिल हुए हैं, जिस स्कूल में आप अभी अभी दाखिल हुए हैं, उस स्कूल के प्रिंसिपल भी पवार साहब के पास से ट्यूशन लेते हैं। खरं म्हणजे आमच्यातन गेलेली लोक आता पवार साहेबांच्या कर्तृत्वावर प्रश्न निर्माण करायला लागलेले। पवार साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी पवार साहेब स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कर्तव्यावर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 3 वेळा म्हणजे एकूण 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार साहेब झालेले। पवार साहेबांच्या बरोबर होता त्यावेळी तुम्हाला या गोष्टी सुचल्या नाही, आता मात्र तुम्हाला वेगळ्या माहित्या सगळ्या गोष्टी सुचायला लागल्यात। पण मी जाताना जाता जाता एवढंच सांगेन की जिस स्कूल में आपने अभी अभी आप अभी अभी दाखिल हुए हैं, जिस स्कूल में आप अभी अभी दाखिल हुए हैं, उस स्कूल के प्रिंसिपल भी पवार साहब के पास से ट्यूशन लेते हैं। पवार साहब की उंगली पकड़कर राजनीति में आया हूं आलं का लक्षात। त्यामुळे कुठल्या शाळेत जायचं ह्याचा तरी अभ्यास आणि विचार करायला पाहिजे होता। त्यामुळे तिथले प्राचार्य, मी काही जास्त बोलत नाही त्याच्यावर, पण काल परवा जालना जिल्ह्यात मराठा उपोषण करणाऱ्या आमच्या मनोज जिरगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर प्रचंड मोठा अमानुष लाठीमार झाला। दुसऱ्या दिवशी पवार साहेबांनी मी त्या ठिकाणी धावून गेलो आणि त्या ठिकाणी काय झालं, काय परिस्थिती आहे याचा अभ्यास आणि माहिती घेतली। आंदोलनकर्ते बसलेले आहेत, चर्चा चालू आहे, शांततेत चर्चा चालू आहे। अचानकपणाने हेल्मेट घातलेले पोलीस येतात आणि काठीने लहान मूल, महिला, पुरुष कोण आहे हे बघायला न बघता प्रचंड मारझोड करायला सुरुवात करतात। एका महिलेचं या ठिकाणी नाक फुटलं, तिला खोक पडली, प्रचंड मारहाण त्या ठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांच्यावर त्या ठिकाणी झाली। शांततेत आंदोलन करणाऱ्यांची ही परिस्थिती जर असेल तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्यांची जबाबदारी, राखणाऱ्यांचा तोल जातोय का याचा महाराष्ट्राने एकदा विचार केला पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।